ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अस्मिता ही विमलला म्हणते की मला खूप भूक लागली चल मला जेवायला वाढ तेवढ्यात सायली कल्पनाकडे येत म्हणते की आई तुम्ही सुद्धा जेवायला बसा तर कल्पना ही तिच्याच विचारात असते आणि म्हणते की मला भूक नाही म्हणते की का भूक नाहीये अन्नपूर्णा मॅडम नाराज आहे म्हणून भूक नाही का सायली म्हणते की तुम्हाला असं वाटतंय का आजीला मी उपाशी ठेवील म्हणून माझ्या ते त्या दुखावल्या गेल्या तेव्हा मी त्यांना जेवायला घेऊनच येईल अस्मिता म्हणते की अशी कोणती जबाबदारी तू पार पाडली म्हणून ही सुद्धा आता तू जबाबदारी पार पाडणार आहेस तुझा सगळा प्लॅन फ्लॉप होणार आहे अग तुझा चेहरा जरी बघितला ना तर अपशकून होणार आहे असं पूर्ण आजीला वाटतंय सायली म्हणते की पण तरीही मी माझे प्रयत्न सोडणार नाही अस आमचे मधुभाऊ नेहमी म्हणायचे काही जरी झालं तरी हार मानायचे नाही सायली म्हणते की आई तुम्ही बसा जेवायला मी पूर्णाजीला घेऊन येते तर इकडे तन्वी तिच्या रूममध्ये मोबाईल बघत असते तेवढ्यात हळू पावलांनी नागराज आणि राकेश तिथे येतात आणि पाठीमागून तन्वीचा मोबाईल बघत नागराज म्हणतो की केवढ्या मोठ्या रेस्टॉरंटला सर्च करतेस नागराज म्हणतो की मला वाटतंय पुन्हा इला इने दादाकडून पैसे काढले वाटतं राकेश म्हणतो की दुसऱ्याच्या घरी भांडी घासायची सुद्धा या तन्वीची लायकी नाहीये तेव्हा रागतच तन्वी म्हणते की झाले का तुमचे जोक्स मारून आता तन्वी म्हणते की मी अर्जुन सोबत डिनर डेटला जाणार आहे म्हणून त्यासाठी मी चांगली रेस्टॉरंट शोधते ते ऐकून राकेश हा मोठमोठ्याने हसू लागतो आणि म्हणतो की तिथे जाऊन तो पुन्हा चार पाच चमचे तिखट घातलेली भाजी खाणार आहे का तर नागराज सुद्धा हसू लागतो तर राकेश खूप खदखदा हसत असतो तेव्हा नागराज म्हणतो की अरे अपमानाने या तन्वीचा पोट भरलं नाही ना राखो अजून तेव्हा हा डिनर रेटला जायचा अट्टा हात चालू आहे तन्वीचा तन्वी म्हणते की अर्जुनच्या घरी जे काही झालं ते सायलीने केलंय अर्जुनने काही केलं नाहीये तर मी म्हणते की अर्जुन आता माझ्यावर इम्प्रेस झालाय आणि माझ्यासमोर तो सायलीला ओरडला देखील तेव्हा मी आता विचारायची हो म्हणायची खोटी लगेच अर्जुन माझ्यासोबत डिनर डेट लाई तर राकेश म्हणतो की ऑल द बेस्ट माय डार्लिंग मिक्सर म्हणत राकेश पुन्हा जोरजोराने हसू लागतो इकडे पूर्ण आजी तिच्या बेडरूम मध्ये सायलीचा विचार करत असते आपल्या वाढदिवशी सायलीने आपल्याला कसे गुलाबजाम प्रेमाने भरवले तर सायलीकडून चूक होता सायलीने कशी आपली माफी मागितली आणि गणपतीच्या आरतीसाठी आपल्याला देवळात येता आले नाही आता सायलीला कसा पश्चाताप आला होता हे आता पूर्णाजीच्या डोळ्यासमोर येतं आपल्या वाढदिवसाला रविराजला सायलीनेच आपल्या घरी आणले होते हे आता पूर्णाजीच्या डोळ्यासमोर येते तर तन्वीला कसे तिखट घातले याचा आता आजीला सायलीचा राग येतो तेवढ्या दरवाजा उघडून सायली तिथे येत आजी असे दोन तीनदा पूर्णाईला हाक मारते तेव्हा पूर्णाई म्हणते की माझ्या खोलीत येण्याची तुझी हिंमत कशी झाली आणि हा काय प्रकार आहे तर सायली म्हणते की मला माहीत आहे पूर्णाई माझं तोंड सुद्धा बघायची तुमची इच्छा नाहीये या घरात कुठलाही अपशकून करायचा नाही म्हणूनच मी इथे ते थांबली तेव्हा मी तुम्हाला जेवणासाठी बोलवायला आली अन्नावरती असा राग काढू नका तेव्हा पूर्णाजी म्हणते की तुझी ही नाटकं ना बस झालीये उलट मी उपाशी राहिले ना तर तुला आनंदच होईल पूर्णाजी म्हणते की माझ्या नातवामुळे माझे हात बांधले गेलेत मी तुझ्या लायकीत उतरून माझे हात खराब नाही करणार सायली म्हणते की माझे तुम्ही तोंडही बघू नका पण तुम्ही उपाशी राहू नका तर पूर्णाजी म्हणते की अगं या घरातून माझी नात उपाशी गेली पूर्णा म्हणते की मग तुम्हाला कशी जेवायला बोलावतेस तर सायली म्हणते की तुम्ही जर जेवल्या नाही तर घरात कुणीही जेवणार नाही तर सायली म्हणते की आईच्या पोटात अन्नाचा कणही नाही आणि त्या तुम्ही जर जेवल्या नाहीत तर ताटाला शिवणार देखील नाही तेव्हा माझ्यावरचा राग त्यांच्यावर नाका काढू आणि चला तुम्ही जेवायला तर सायली म्हणते मला माहीत आहे आईंची तुम्हाला खूप काळजी आहे तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी नक्की जेवायला खाली येताल मी वाट बघते बराच वेळ झाल्यानंतर इकडे कल्पना आणि विमल दोघीही सायली येण्याची वाट बघत असतात तर अस्मिता म्हणते की तुम्हाला काय वाटतं की सायली यावेळेससुद्धा पूर्णाजीला गुंडाळेल पण पूर्णाजी आता सायलीचा अजिबात काही ऐकणार नाही कल्पना असल, तर तु तु थी थी। कल्पना म्हणते अस्मिता तुझं जेवण झालं असेल तर तू तुझ्या रूममध्ये जा तेवढ्यात सायली तिथे येते आणि म्हणते की पूर्ण आजीला आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न केले कल्पना म्हणते की मला नाही वाटत त्याचा आता फारसा उपयोग होईल आणि कल्पना विमलला म्हणते की तू जेवण करून घे आणि सर्व आवरून घे मी माझ्या खोलीत जाते आणि कल्पना जाऊ लागते तेवढ्यात कल्पना जात असताना पूर्णाजी तिथे येते आणि म्हणते की माझ्यामुळे तू सकाळपासून उपाशी आहे तर कल्पना म्हणते की तुम्ही जेवल्या नाहीत तु म्हणून मीही नाही जेवले पूर्णाजी म्हणते की माझ्यामुळे माझी सून उपाशी राहिलेली मला चालणार नाही तर पूर्णाजी विमलला म्हणते की मला जेवायला वाढ दुसऱ्या कोणी जर मला जेवायला वाढलं तर माझी भूक पुन्हा मरेल तर इकडे सायली ती ऐकून विचार करते की अर्जुन सर तुमच्यामुळे घरात किती जणांना त्रास भोगावा लागतोय अर्जुन सर तुम्ही असं करायला नको होतं असा विचार करून सायली अर्जुनला मेसेज करते की सर ऑफिसमध्ये तुमचा आजचा दिवस कसा चाललाय तर इकडे ऑफिसमध्ये दे शिंका देऊन अर्जुन सायलीचा मेसेज वाचतो तर इकडे कल्पना ही सायलीजवळ अर्जुनला देण्यासाठी डब्बा देते तर सायली म्हणते की देवा आता पुन्हा मला त्यांच्यासमोर जावं लागणार इकडे राकेश तन्वीसमोर नागराजला म्हणतो की पप्पा माझी डिनर डेट आहे आणि तुम्हाला माहीत आहे माझी डिनर डेट कधीच फ्लॉप होत नाही असं म्हणत नागराज हसू लागतो नागराज म्हणतो की अगं तन्वी तुमच्या डिनर डेटला तू अर्जुनला इन्व्हाइट तर केलं का तू तर इकडेच हवेत पतंग उडवताना दिसतेस इकडे सायली ही अर्जुनला डबा घेऊन येते आणि म्हणते की यांनी सकाळी नाश्ताही केलं नाही आणि जेवणही केलं नाही तेव्हा मी यांच्यासाठी डबा आणला आहे तर अर्जुन म्हणतो की नाही मला डबा नकोय त्या डब्यामध्ये सुद्धा सायलीचे फुलं यांनी घालून आणले असणार चैतन्य म्हणतो की काही फुलं बिलं नसणार आणि कसय ना, ना सायली आता अर्जुनला जेवणापेक्षा मोकळ्या हवेची जास्त गरज आहे तेव्हा चैतन्य सायलीला म्हणतो की तुम्ही जरा अर्जुनला बाहेर कुठेतरी मोकळ्या हवेत घेऊन जा सायली म्हणते की मग हा डबा तर चैतन्य म्हणतो की या डब्यावरती आता चैतन्य गडकरीचं नाव लिहिलं असणार तर अर्जुन म्हणतो की मी यांच्यासोबत जेवायला नाही जाणार तर चैतन्य म्हणतो की अर्जुन तुझ्या शिंका थांबायला हव्यात ना मग तुला जावंच लागेल त्यानंतर अर्जुन आणि सायली एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला येतात तर अर्जुन तिथेही शिंकू लागतो तेव्हा आजूबाजूचे लोक डिस्टर्ब होतात तर अर्जुन सर्वांना सॉरी म्हणतो तर सायली ही अर्जुनला दीर्घ श्वास घ्यायला सांगते आणि वेटरला म्हणते की दादा एक ग्लास गरम पाणी आणि त्यात लिंबू आलं टाकून आणा त्यानंतर सायली गरम पाण्यात लिंबू टाकून त्यात आलं वगैरे सर्व मिश्रण करून ते अर्जुनला देते आणि म्हणते की हे घ्या आणि या मुळे तुमच्या शिंकाही थांबतील अर्जुन म्हणतो कशावरून तर सायली म्हणते की जुन्या आजीबाईंचे औषध आहे हे तर सायली म्हणते की घ्या घ्या आणि वरून दीर्घ श्वास पण घेत जा तर अर्जुन ते सायलीचे औषध पितो तर त्यानंतर लगेचच अर्जुनच्या शिंका थांबलेल्या असतात तर सायली वेटरला ऑर्डर देत म्हणते की एक कडक सँडविच आणि एक स्पेशल कॉफी तर अर्जुन मी सायलीला म्हणतो की तुम्ही काही खाल्लं का तर सायली म्हणते नाही तेव्हा अर्जुन म्हणतो की दोन सँडविच आणि कडक आल्याचा चहा ना त्यानंतर अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला त्रास दिला होता म्हणून तुम्ही मुद्दाम ही क्लीन चीट केली ना आणि त्याची मला शिक्षा दिली ना त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्हाला जर पूर्णाजीने एक्सेप्ट केलं ना तर ते आपल्याला डिवोर्स घेऊ देणार नाही आपण एक वर्षानंतर तिला हे प्रूव्ह जरी केलं आणि दाखवलं ना तरी ते ती कधीच मान्य करणार नाही ना म्हणून मला असं करणं गरजेचं होतं पण हे असं कस कधी घडेल हे मला वाटलंच नव्हतं तेव्हा सायली म्हणते की एक वर्षानंतरच एक वर्षानंतर बघू ना पण आता आपल्या घरातला आनंद तुम्ही आत्ताच का हिरावून घेताय तर आता सायलीनी अर्जुनला जालिम औषध देऊन अर्जुनच्या शिंका थांबवलेल्या असतात आणि एक वर्षानंतरचं एक वर्षानंतर बघू असं म्हणून आत्ताचा आनंद हिरावून घेऊ नका असा कानमंत्र दिलेला असतो तर आता अर्जुन सायलीचे ऐकून पूर्णाजीचा राग कसा बरा होतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा